राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचं आणि आमच्या मतांचं अंतरामध्ये फार कमी होतं, पण आता जे अंतर आहे ते विरोधकांचं फार मोठं आहे। जवळपास त्यांना 22 मतं लागतात आहेत, तेवढी मतं त्यांच्याजवळ होऊ शकत नाही। त्यांचा प्रयत्न आहे मोठ्या प्रमाणात तपास केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग आणि पैशाचा प्रलोभन अशा पद्धतीचा त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाला कुठेही त्यांना यश येणार नाही। यावेळेस महाविकास आघाडीचे साई उमेदवार निवडून येत नाना पटोलेंचं हे जे म्हणणं आहे ते जवळजवळ 20 तारखेचा निकाल लागण्याचं लक्षण आहे। नाना पटोलेजी 20 तारखेला काँग्रेस एक जागा हरल्यानंतर त्याची कारणं जी सांगावी लागत आहेत त्या कारणांची स्क्रिप्ट आताच तयार करत आहे। केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा काही आमदारांना फोन करतात आहेत आणि कसा फोन करतात त्याचं रेकॉर्डिंग आमच्याजवळ आहे, योग्य वेळेस आम्ही दाखवू। ठीक आहे, अशा प्रकारे त्यांनी जे ही एक जरा म्हणू की बोगस स्क्रिप्ट तयार केलेली आहे ती त्यांनी प्रेस समोर द्यावी। रणनीती आमची तयार झालेली आहे, आमचे अपक्ष आणि जे आम्हाला सहकारी अनेक दलांनी जी मदत केलेली होती सरकारबरोबर होते ते सगळे दल एकत्रित झालेले आहेत आणि मला असं वाटतं की 20 तारखेला होणाऱ्या ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे ते महाविकास आघाडीच जिंकेल आणि सहाय्याचे सहाय्य उमेदवार हे महाविकास आघाडीचे जिंकणार। असं आहे की राजकारणामध्ये जिंकेपर्यंत किंवा पडेपर्यंत प्रत्येकाने जिंकण्याचा दावा करायचाच असतो। घोडा मैदान लांब नाही आहे, 20 तारखेला संध्याकाळी 5 काउंटिंग सुरू होईल, साधारणतः 7-7.5 कल स्पष्ट होतील। विकेट महाविकास आघाडीतल्या एकाची पडेल, भारतीय जनता पार्टीचे 5 जण विजयी होतील। आता ती कोणाची महाविकास आघाडीतली त्यांच्यातला आपापसातला बेबनाव ठरवेल।